सरपंच आरक्षण चुकीच्या पद्धतीने जाहीर झाल्याबद्दल 7 तालुक्यातील 14 गावांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यावर न्यायालयाने निकाल दिला असून त्यानुसार आता जिल्हाधिकारी कार्यवाही करणार आहे. यामध्ये अक्कलकोट, माडा, दक्षिण सोलापूर, मोहळ या तालुक्यातील प्रत्येकी 1, तर सांगोल्यातील 4 आणि माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक 3 गावांमधून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आले होते. एका गावाच्या सरपंच पदाचं आरक्षण बदललं तर काही गावांचे आरक्षण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मोहळ, अक्कलकोट, माढा, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर या 7 तालुक्यातील सरपंच निवडी काही दिवस लांबणीवर पडणार आहेत. त्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आज अंतिम निर्णय घेणार आहेत. जिल्ह्यातील 7 तालुक्यामधील 14 गावांमधून 15 याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यानुसार संबंधित गावांच्या सरपंच आरक्षणासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मंगळवारी सुनावणी घेणार आहेत. 16 फेब्रुवारीपर्यंत त्यावर निर्णय येणं अपेक्षित असून आरक्षणात बदल झाल्यास अन्य गावांचेही आरक्षण बदलाची शक्यता आहे. त्यामुळे या गावांचा निर्णय झाल्यानंतरच 7 तालुक्यातील सरपंच निवडी करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याच आहे. त्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आज कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अंतिम निर्णय अगदी काही वेळानंतर किंवा काही वेळात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं अगोदरच काठावर बहुमत असलेल्या उमेदवारांनी, सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सहलीवर पाठवलेले उमेदवार आणि इच्छुक सरपंच पदाच्या उमेदवारांची मात्र धाकधूक त्यामुळं वाढणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतीसाठीचं मतदान झालेलं होतं आणि मतमोजणीनंतर सरपंच निवडीचा कार्यक्रमही निश्चित झाला होता. 9, 11 आणि 13 फेब्रुवारी रोजी नियोजित वेळापत्रकानुसार नवनिर्वाचित सदस्यांना निवडीच्या अनुषंगानं नोटीसही देण्यात आल्या होत्या. मात्र दरम्यान सदस्य पळवापळवीच्या भीतीने दूरगावी गेल्यानेही काही वेळासाठी गाव गाठला आणि नोटीस घेऊन पुन्हा काही सदस्य सहलीवर गेल्याचं चित्र जिल्ह्यामध्ये पाहायला दिसत आहे. मात्र आता 7 तालुक्यामध्ये, त्याच्यामध्ये पंढरपूर तालुक्याचाही समावेश आहे. त्यामुळं 7 तालुक्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रम पुढे जाणार असल्याने सहलीवर गेलेवाऱ्यांचा मुक्काम आणखी वाढला आहे. दरम्यान उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी, मंगळवेढा या तालुक्यातील सरपंच निवडी मात्र ठरलेल्या वेळेतच घेण्याचं नियोजन आहे. त्यावर जिल्हाधिकारी आज निर्णय घेतील असे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सरपंच निवडीसंदर्भातील उलटसुलट चर्चा आणि संभ्रमास पूर्णविराम मिळेल असाही विश्वास व्यक्त केला. यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर काय निर्णय घेतात हे पाहणं आता सगळ्यांच्याच औत्सुक्याचा विषय आहे.